मल्लेवाडी तालुका मिरज येथे 153 राज्यमार्गालगत गटारीच्या कामास सुरुवात. मल्लेवाडी तालुका मिरज येथे 153 राज्यमार्गालगत गटारीचे काम होण्यासाठी मल्लेवाडी ग्रामपंचायत व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने निवेदन देण्यात आले होते. यावेळी PWDचे अधिकारी रोकडे साहेब, पुदाले साहेब व त्यांचे सहकारी यांनी यावर निर्णय घेऊन गटारीच्या कामास सुरुवात केली. आज हे काम सुरू झाले नसते तर आंदोलन करण्याचा निर्णय मल्लेवाडी ग्रामस्थांनी घेतला होता, मात्र कामास सुरुवात केल्याने ग्रामस्थांची नाराजी दूर झाली. यासाठी ग्रामपंचायत सरपंच विनायकदादा पाटील, संजय कुमटेकर, अरुण जाधव, दीपक उपाधे, दस्तगीर मुजावर, दीपक करपे, सावंत दरुरे, पत्रकार सुनील पाटील व अरुण पाटील यांचे सहकार्य लाभले. मल्लेवाडी तालुका मिरज या ठिकाणी 153 राज्य महामार्ग जात आहे आणि या महामार्गालगत गटारी होण्यास आवश्यक होतं आणि या गटारीसाठी ग्रामपंचायत मल्लेवाडी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीनं निवेदन देण्यात आलं होतं आणि या निवेदनास PWDचे अधिकारी आदरणीय रोकडे साहेब, त्याचबरोबर त्यांचे सहकारी पुदाले साहेब, त्याचबरोबर शेख साहेब आणि राजपथ कंपनीचे बाहुबली साहेब, तोडमणी साहेब, हे सर्वच लोकांनी त्याच्यावरती तोडगा काढून आज या ठिकाणी प्रत्यक्ष गटारीच्या कामाला सुरुवात केलेली आहे. आज जर का 5 ऑगस्ट आहे, आज जर का हे काम चालू झालं नसतं तर आज आम्हाला रस्ता रोको करणं भाग होतं आणि या ठिकाणी आम्ही रस्ता रोकोची पूर्णपणे तयारी केली होती, आंदोलनाची तयारी झाली होती. पण त्याच्या अगोदर साहेबांनी ह्याच्यावर निर्णय घेऊन सर्व अधिकाऱ्यांनी, राजपथ कंपनीच्या सर्व अधिकाऱ्यांनी यावर निर्णय घेऊन आज या ठिकाणी रस्ता गटारीचं काम प्रत्यक्षात चालू करण्यात आलेलं आहे. या कामासाठी सर्वच आमच्या ग्रामपंचायतीचे आमचे सरपंच असतील, आमचे सर्व सहकारी अरुण जाधव असतील, दस्तगीरभाई मुजावर, दीपक करपे, सावंत दरुरे, संजू आप्पा कुमटेकर, दीपक उपाध्ये, या सर्वांनी थोडंसं प्रयत्न केला आणि या राजपथ कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जे काम आम्हाला सहकार्य केलं, त्याचबरोबर PWDच्या अधिकाऱ्यांनी सहकार्य केले, पोलीस स्टेशननं सहकार्य केले, या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो आणि आम्ही आजचं रस्ता रोको याचं थांबवतो आहे कारण आमची मागणी मान्य झालेली आहे. इथून सर्व्हिसिंग सेंटरपासून ते वड्यापर्यंत मध्यस्थ कॉन्क्रीट गटार या ठिकाणी होत आहे याचा आम्हाला आनंद आहे आणि झालेल्या ह्या सहकार्याबद्दल मी सर्वांचं मनापासून आभार मानतो या ठिकाणी. अशी माहिती STN मराठीचे बेडक प्रतिनिधी महेश सानप यांनी दिली. याबरोबरच हे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.